मला या गोष्टीचा आनंद आहे. रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासारखा खासदार ज्यांनी मूलभूत गोष्टींकडे लक्ष घातलं. या ठिकाणी यापूर्वी देखील या गोष्टींकडे लक्ष घालायला हवं होतं. मी देखील असं समजायचो की या सगळ्या भागामधला जो दुष्काळ आहे या दुष्काळावर काही उपाय नाही आहे, निसर्गाचा कोप आहे. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळी या सगळ्या भागाचा अभ्यास करायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं नाही हे खरं नाही आहे, काही लोकांनी आपल्या स्वार्थाकरता इथलं पाणी अडवलेलं आहे, काही नेत्यांनी ते अडवलेलं आहे. मोठा संघर्ष होता, आबासाहेब संघर्ष करायचे, बापू संघर्ष करायचे, सातत्याने तालुक्यात संघर्ष व्हायचा. पण जे मोठे नेते होते ते मात्र अशा लोकांना या ठिकाणी आणायचे की ज्यांनी सगळं केलं पाहिजे पण पाणी नाही मागितलं पाहिजे. ते पाणी कसं अडवायचं हे तिकडे त्यांच्याकडे याचं सगळं प्लॅनिंग व्हायचं. त्यांच्या दुर्दैवाने मागच्या वेळी रणजित सिंग नाईक निंबाळकर या ठिकाणी आले आणि त्यांच्याही लक्षात आलं की म्हाडा म्हणजे केवळ सांगोल्याचं बोलत नाही, या म्हाडा मतदारसंघामध्ये पाणी येऊ शकतं. आणि मग आम्ही ते वर्किंग सुरू केलं होतं. त्यांनी अभ्यास केला, त्याला गती दिली आणि बापू आले आणि मला असं वाटतं की हे सगळं चित्र बदललं. आज सांगोला उपसा सिंचन असेल, निरा देवधर असेल, उजनी धरणातलं पाणी असेल, या ठिकाणी टेंभूचं पाणी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या, काही पूर्ण केल्या, काही पूर्णत्वाला नेल्या. पण हे का होऊ शकलं? राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आलं, अरे रणजित दादा शहाजी बापूंसारखे लोक निवडून आले म्हणून आपल्याला हे करता आलं. बंधू भगिनींनो, मी मोदी साहेबांचे आभार मानेन. या ठिकाणी एवढा पैसा सिंचनाकरता आम्ही का देऊ शकलो? या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता 26,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि 24,000 कोटी रुपये वेगळे, असे जवळजवळ 50,000 कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या योजना पूर्ण करण्याकरता आम्हाला मोदीजींनी दिले. आणि त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागाचं चित्र हे आपण हळूहळू बदलतोय. आणि हा दुष्काळी भाग हा इतिहास जमा करत जसं बापूंनी सांगितलं की एक एक शेतामध्ये पाणी, एक एक शेत बागायती करायचं, अशा प्रकारचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण या ठिकाणी पूर्ण करतोय.